चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उल्हासनगर राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या समोर चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष मुनेश्वर मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय संप आणि आंदोलन करण्यात आलं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उल्हासनगर राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या समोर चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष मुनेश्वर मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय संप आणि आंदोलन करण्यात आलं. 14 जानेवारी 2016 चतुर्थ श्रेणीची 25% पदे निरसित करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. शासकीय कार्यालय रुग्णालयामधील खासगीकरण रद्द करावं. अनुकंपा तत्वावरील भरती विना अट करावी. राज्यामधील वारसा हक्कांची सर्व पदं तात्काळ भरावीत. चतुर्थ श्रेणीची रिक्त पदं सरळ सेवेनं तात्काळ भरावी. आदी इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांच्या आदेशानुसार उल्हासनगर 3 येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या समोर राज्य सहकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीनं संघटनेचे उल्हासनगरचे अध्यक्ष मुनेश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय संप आणि आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये रुग्णालयामधील कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यव्यापी एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे आणि आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्याबाबतीमध्ये आज संप आहे. खाजगीकरणाच्या विरोधात आहे. दुसरी गोष्ट आमच्या अनुकंपा आणि वारसाहक्क जे कर्मचारी आहेत ते विनाअट घ्या, सरळ सेवा भरती करा, जुनी पेन्शन लागू करा, अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या घेऊन हा आम्ही मोर्चा संप केलेला आहे. हा नाही, हा सरकारी कर्मचारी संघटना आहे. काय नाव आहे? महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना महाराष्ट्र. वृत्तसंकलन विभाग C24 तास उल्हासनगर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.